नमस्कार शेतकरी बांधवांनो संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आपणाला यावर्षी पेरणी केल्यापासूनच अनेक संकटाला सामोरं जावं लागलं सुरुवातीला फार मोठा पाऊस झाला काही लोकांच्या दुबार पेरण्या झाल्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी थोडीशी परिस्थिती असेल परंतु बहुतांशी सुरुवातीच्या काळामध्ये फार मोठा पाऊस झाल्यामुळं पण काही लोकांना रिपीट पेरावं लागलं काय बाणाला नसल्यामुळं नंतर मधल्या काळामध्ये बराच खंड पडला पाऊस पडला नाही त्यामुळं वाळून जायची परिस्थिती निर्माण झाली आणि रिपेट जे काही थोडं पीक आलं होतं तेही आत्ता फार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळं शेतकऱ्या शेतकऱ्यासमोर फार मोठा प्रसंग पडला होता किंवा ते हे उत्पादन हे जे नुकसान झाले ते भरपाई कुठून करायची त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की शासनानं निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला शासनाच्या तुकडून विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही विमा असणार आहे तो विमा भेटणार आहे आणि त्या संदर्भामधली जी काही निधी आहे तो निधी पण मंजूर करण्यात आलेला आहे आणि काही दिवसानंतर आपल्या अकाउंटवरती ते जमा पण होईल तर त्या संदर्भामधलं जे काही शासनाचा निर्णय आहे त्या निर्णयामध्ये असं नमूद केलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार वीस व रब्बी हंगाम दोन हजार वीस एकवीसपासून तीन वर्षाकरता एकोणतीस सहा दोन हजार वीस म्हणजे हा महागाचा निर्णय पुढे आणखीन आता आलेला निर्णय पण तो आताचा निर्णय त्या महागाच्या निर्णयाला कनेक्ट असल्यामुळं आपण ते तिथून काय आहे ते बघू जरा एकोणतीस सहा दोन हजार वीस व दिनांक सतरा सात दोन हजार वीसच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी इफ फोटोक जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारती ॲक्स्रा जनरल कंपनी बजाज आलियन्स एच डी एफ सी एरगो या सहा युमा कुन ने देता है। विमा कंपन्याकडून राबविण्यात येत आहे भारतीय विमा कृषी कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरब हंगामाकरता दोन हजार एकवीस अंतर्गत उपरोक्त सहा कंपन्यांचा एकत्रित एक मिळून यु, पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनानुसार मुद्दा क्रमांक तेरा पॉईंट एक पॉईंट सहा नुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रिम स्वरूपात म्हणजे पहिला हप्ता कंपनीस अदा करणे आवश्यक आहे सर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदनाच्या ऐंशी टक्क्याच्या पन्नास टक्के रक्कम विमा कंपन्या आगा आगाऊ स्वरूपात कंपनीला द्यावी असे नमूद करण्यात आले करण्यात आलेलं आहे तर त्या अनुषंगानं शासनानं काही निर्णय घेतला आणि त्यानुसार <coughs> भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनामधील मुद्दा क्रमांक ते ते तेरा पॉईंट एक पॉईंट सहा याबाबतचा विचार करता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार एकवीस अंतर्गत राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी नऊशे त्र्याहत्तर पॉईंट सोळा इतके अनुदान कोटी रुपये इतकं अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्याची वितरित करण्याची शिफारस शासनाची वितरित करण्यास करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार एकवीस करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर पूर्वीच्या इतर हंगामाकरता आणू असणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं सदर शासन निर्णयामुळे वितरित करण्यात येणारा निधी ग्राम प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहील अशा पद्धतीचे काही आणखी गोष्टी जे शिफारशी केले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की दोन हजार एकवीसचा जो काही आपण विमा भरला आहे त्या विम्यापोटीची जी काय पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता शासनाच्या शासनाला त्याचा निधी प्राप्त झालेला आहे विमा कंपन्याला पहिला हप्ता भेटलेला आहे त्यामुळं लवकरच ज्या ज्या लोकांनी आपण विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होईल व त्याचा आपल्या शेतकऱ्याला लाभ ला होईल महत्त्वाचे शासन निर्णय काही महत्त्वाच्या योजना याच्या चॅनलवरती आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत लवकरात लवकर वेळेमध्ये योग्य ती माहिती भेटत जाईल एखाद्या वेळेला आपण व्हिडिओ पाहतो पतोपत व्हिडिओ योजना निघून गेलेली असते त्यामुळे योग्य वेळेला योग्य काही निर्णय आणि योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर निश्चितपणे करा राम राम